औरंगाबादच्या नामांतराला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाड यांनी जोरदार विरोध केलाय. औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण आहे. नाव बदलणाऱ्यांनी औरंगाबादमधल्या लोकांना एक एक पेला पाणी द्यावं असा टोला नेमाडेंनी लगावलाय. कोणत्याही शहराच्या नावात इतिहास असतो, आपण इतिहास बदलू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. तर विचार मांडणं म्हणजे दहशतवाद आहे का असा सवाल त्यांनी विश्वास पाटील यांना केलाय. नेमाडे साहित्यातील दहशतवादी असल्याची टीका विश्वास पाटलांनी केली होती. नाव बदलू नये या मताचा मी आहे, कारण आपला तो इतिहास असतो आणि आपल्या इतिहासाला बदलणं हा पोरकटपणा असतो, त्याच्यामुळे आपण या पोरकटपणात पडू नये या मताचा मी आहे. आपली किती वर्षापासून आहे औरंगाबाद नाव, तर ते बदलायला लावणं म्हणजे त्या लोकांना ताप झाला ना, तो पुन्हा पोस्टावाल्यांना ताप, पुन्हा पोस्टमनला ताप, पुन्हा एक काही वर्ष दोन्ही चालत राहणार. चांगली कामं न करणाऱ्यांची रक्षण आहेत पाहिजे. त्याच्याऐवजी प्यायचं पाणी एकेकाला एक एक पेला द्या औरंगाबादमधल्या, ते जास्त चांगलं काम होईल. आपलं मत मांडणं याच्यात काय आहे दहशत आहे मला सांगा. म्हणजे मत न मांडणं ही दहशत आहे का मत मांडणं ही दहशत आहे? मत कोणी मांडलं तर उलट तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे किंवा कसंही असो, नाही का? नाही तर त्याच्याशिवाय कसा काय समाज टिकेल? आत्तापर्यंत आपण पाहिले सगळे आत्तापर्यंतचे मत मांडले, फुलेंनी आपलं मत मांडलं, आंबेडकरांनी मत मांडलं, यांना कोणी दहशतवादी म्हटलं का? त्यावेळी ते अप्रियच बोलत होते ना. तेव्हा आपण अशा याचा म्हणजे मीडियावाल्यांनीच विचार करावा की हे खरं किती आहे याच्यात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.